धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी नाथपंथी डवरी गोसावी समाजानं नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला. भटक्या विमुक्त समाजावर असे हल्ले होऊ नये यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलल्याची मागणी यावेळी करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील हत्याकांडाप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसंच विविध मागण्यांसाठी नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीनं शुक्रवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राईनपाडा येथे मुलं पळवण्याच्या अफवेतून हिंसक झालेल्या जमावानं अमानुष कृत्य करीत 5 जणांची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी राईनपाडा गावातील सर्वच लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करीत शेकडो समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. या हत्याकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा. पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रात फिरणाऱ्या या समाजाला सरकारनं ओळखपत्र उपलब्ध करून द्यावं अशा विविध मागण्या मोर्चात करण्यात आल्या. राईनपाडा धुळा साक्री या ठिकाणी जे नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या 5 तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली ती अमानवीय असून जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी समस्त नाथपंथी डवरी गोसावी समाज महाराष्ट्र राज्य यांची मागणी आहे. सदर या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लागावा, आरोपींना फाशी शिक्षा व्हावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा, पीडित कुटुंबियांना 25 लाखाची मदत मिळावी, ज्या कुटुंबातील व्यक्ती मय झालेला आहे त्या प्रत्येकी एका कुटुंबियातील व्यक्तींना शासकीय सेवेमध्ये रुजू घेण्यात यावा. ज्या गावामध्ये ही घटना घडली, जे गाव म्हणजे ग्रामपंचायत त्या ठिकाणी आहे, त्या ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सेवा, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील यांच्यावर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. ही समस्त नाथपंथी डवरी गोसावी समाजाची मागणी आहे. उज्ज्वल निकम साहेबांची फास्ट याच्यात मागणी करावी, नियुक्ती करावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशी समस्त नाथपंथी डवरी गोसावी समाजांची शासनाकडे आमची मागणी आहे. जो भटकंती समाज आहे, जो इंचावाचं बिराड पाठीवर घेऊन गाव कोसाला राहतो, हगंदरी मुक्तीला राहणारा हा समाज, माझं मी ज्या टायमाला घटनास्थळी कलेक्टर धुळ्याला गेल्यानंतर पिंपळगाव या येथे कलेक्टरला हे बोललो, साहेब जर आमच्या महाराष्ट्र भटक्याची मुलं पालं घेऊन फिरणारी जमात असेच माणसं आमचे मरत गेले तर हे मोठा अन्याय होईल, तर या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही प्रत्येक जिल्हा कलेक्टरला SMS सोडा, त्या माणसाची छाननी करा, त्या माणसाचं आधार कार्ड बघा, पॅन कार्ड बघा आणि त्याला पाहून त्या तो कोणत्याही बहुजन समाजातला असो किंवा कुठला असो त्याची छाननी करा आणि कायद्याने त्याला तिथं परत न्याय द्या आणि अशी छाननी करून महाराष्ट्रभर असा प्रत्येक जिल्हा कलेक्टरनं, प्रत्येक SP साहेबांनी असं नियोजन राबवलं तर हा असा हत्याकांड कुठं होऊ शकत नाही आणि घडणारच नाही. आता मागे जामखेड तालुक्यात पाठोदा या गावी योग चोंडी या गावातला पाहुणा अचानक गावात आल्या, लोक म्हणे ह्यो आपला माणूस किंड्या काढणार आहे आणि त्याला पकडल्या गेला आणि पकडल्या गेल्यानंतर गावाचे सरपंच, ग्रामसेवक सगळ्या लोकांनी, पदाधिकारी लोकांनी त्या माणसाची छाननी केली. तो पाहुणा निघाला चोंडीचा, डायरेक्ट आम्ही SMS SP साहेबांना पाठवून, तालुक्याच्या पोलीस स्टेशन पॉवर PSIला पाठवून ती मुलाखत त्या माणसाची घेतली आणि त्या माणसाला कॉन्टॅक्ट करून त्याला आम्ही पोच केलं. असं तालुका जिल्ह्यातून लोकांना असं काम केलं, सगळे खेड्यापाड्याने असे कामं राबवले तर ही हत्याकांड होण्याची शक्यता लागणार नाही. गावोगाव असं सगळ्यांनी दक्षता घ्यावं. मोर्चात उत्तमराव सावंत, मोहन शेगर, विठ्ठल शेगर, बाबा शिंदे, शंकर सावंत, पिराजी शिंदे, सुभाष चव्हाण, नाथ बाबर, संतोष शेगर, अप्पा सावंत, काशीनाथ चौगुले, आजीनाथ शिंदे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.